आपले विचार मांडणार आहे. तत्पूर्वी हे आठवले साहेब, प्रकाश मेहता, अविनाश महातेकर, सर्वांनी आपल्या आपल्या जागी बसायचं आहे. मेहता साहेब आपल्या झोपडपट्टीच्या प्रश्नावरती बोलणार आहे. सर्वांनी आपल्या आपल्या जागेवरती बसायचंय. आपल्या मातंग आघाडीच्या वतीनं आठवले साहेब प्रथम भाव नेत्यांचं स्वागत करण्यात येत आणि सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या जागेवरती बसून घ्यायचं आहे. सत्काराचा कार्यक्रम पुन्हा होईल. छत्रपती शिवाजी महाराज, कट्टरचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करू. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ईशान्य मुंबईच्या वतीनं संविधान शक्ती मेळावा या ईशान्य मुंबईतील सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमात एनडीए सरकारचे महायुतीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले, आदरणीय अविनाशजी मातेकर, श्री गौतमजी सोनवणे, बाळासाहेब गरुड, मामा चव्हाण, डॉक्टर अहिरे, कैलाश कर्वे, रवी नेटावके, संदीप पगारे, प्रकाश गंगाधर आणि मंचस्थ सर्व मान्यवर उपस्थित असलेले बंधू भगिनी मातानो, संविधान डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधान मुळेच आज नरेंद्र मोदी सारखे सर्वसामान्य कार्यकर्ते देशाचे पंतप्रधान बनू शकले. जर डॉक्टर बाबासाहेब नसते आणि घटना जर त्यांनी लिहिली नसती तर आज देशाच्या पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी साहेब सारखे व्यक्ती बसू शकले नसते. आणि म्हणून या संविधानाचा सन्मान एक राष्ट्रीय जागृती आहे, एक चळवळ आहे, ही कधीच न संपणारी संपणारी अशा प्रकाराची ही एक शक्ती सातत्याने या संविधानाचा सन्मान कसा राहील यासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे, आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून जे संविधानाला मानत नाही, जे संविधानात या देशात सन्मान करत नाही, असा काही एमआयएम सारख्या पक्षांबरोबर युती करून जे सत्तामध्ये येण्याचा विचार करतायत त्यामागे जी नावं आहे, लाज वाटत की जे संविधानाचा सन्मान करत नाही त्यांच्या बरोबर सत्तेसाठी युती करून आपल्याला सत्ता पाहिजे, संविधान नको अशी दुर्दैवी बाब या महाराष्ट्रात दुसरी कुठलीही घडली नाही. आणि म्हणून गेल्या 6 महिन्यापासून माननीय आठवले साहेबांनी संपूर्ण मुंबईचा झोपडपट्टीचा प्रश्न घेऊन केंद्राचा मंत्री असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा कार्यालयात स्वतः येऊन आतापर्यंत 3 बैठकांमध्ये जवळजवळ मुंबईतील 40 ते 50 झोपडपट्टीचा एक एक विषय करून चर्चा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर सुद्धा मुंबईचा प्रत्येक झोपडपट्टीचा जो प्रश्न एसआरएमध्ये प्रलंबित आहे, आठवले साहेबांनी आदेश केल्यावर मी सुद्धा एसआरएचा कार्यालयामध्ये आठवले साहेबांच्या बरोबर बसून या संपूर्ण झोपडपट्टीच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, आढावा घेत असतो, जिथे काम अडकलं आहे ते पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही पुढे जातोय. या मुंबई शहराचा पीडीडी चाल, बीआयटी चाल, गेली 50 वर्ष विकास होईल विकास होईल असा आपण ऐकत होतो, पण आज या सरकारने बीडीडी बीआयटी चाळीचा विकास त्याचं टेंडरिंग आणि त्याचा कार्याचा शुभारंभ सुद्धा झाला. तर या सरकारमध्ये झाला रामदास आठवले साहेबांचा सहयोगामुळे आज लोक
लोकांची अपेक्षा वाढली आणि जिथं महायुतीची सरकार आणि आठवले साहेबांच्या सरकारचं नेतृत्व आमच्या बरोबर आहे, निश्चित विकासाच्या दृष्टीनं आम्ही पुढचे पाऊल टाकत जातोय. धारावीचा प्रश्न आई गेली 30 वर्ष, मी 30 वर्ष सभागृहाचा सदस्य आहे, 30 वर्ष आम्ही ऐकत होतो धारावी होणार होणार होणार. आता गेल्या 15 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी धारावीचा संपूर्ण विकासाचे अंतिम आराखडे मंजूर करून टेंडरसाठी आता मंजुरी देऊन त्या कार्याला गती दिलेली आहे. आता परवा रमाबाई आंबेडकर नगरचा 31 विकास टाउनशिप मध्ये विकास हा आठवले साहेबांची जुनी मागणी. आठवले साहेबांनी गोपीनाथ मुंडे साहेब ही एक सभा झाली होती रमाबाई नगर मध्ये, त्यावेळेस सुद्धा आठवले साहेबांनी हा विषय मांडला आणि माझ्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर आठवले साहेबांनी या विषयातील चर्चा करून आज आम्ही त्याचा मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून काही धोरणात्मक निर्णय आम्ही घेतले. त्या धोरणात्मक निर्णय एका महिन्यात तयार करून आठवले साहेब आणि त्यांचे सहकारी आणि मुख्यमंत्री आम्ही एकत्र बसून त्याला अंतिम स्वरूप देऊ. डिसेंबरच्या अखेरपर्यंत रमाबाई कामराज नगरचा डेव्हलपमेंटचा अंतिम आराखडे आठवले साहेब आणि मुख्यमंत्री एकत्रपणाने घोषित करतील. त्या बाबतीत मी 100% यशस्वी आहे. माहूलवासियांचा प्रश्न, ज्या माननीय उच्च न्यायालयाने आधी सांगितलं की पाईपलाईन वरचे झोपडे हटवा, तारीख द्या केव्हा तुम्ही पाडणार आणि तेव्हा महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये असं सांगितलं की महाराष्ट्राचे मंत्री कायदा कोर्टाचा आदेश धुडकावून झोपडपट्टी तोडण्यामध्ये अवरोध करताय. माननीय हायकोर्टाने माझ्याकडून जाब विचारलं आणि आज माननीय हायकोर्टांना जेव्हा खरी परिस्थिती कळली तर आता 4 महिन्यापासून माननीय हायकोर्टाने सांगितलंय की आता माहूलमध्ये शिफ्ट केलेले लोकांना परत पुनर्वसन तुम्ही करा. आणि हा प्रश्न आल्यानंतर आम्ही आठवले साहेब, माटेकर साहेब, मुख्यमंत्री यांची चर्चा करून 3 दिवसांपूर्वी आम्ही ऍक्च्युली हायकोर्टाने निकाल दिला त्याचा आधीच 2017 पासून जेव्हा या लोकांना शिफ्टिंग केला त्या दिवसापासून सातत्याने जे काही कागदपत्र पुरावे बैठका झाल्यात त्याचा सर्व रेकॉर्ड मी मेजाताई पाटकरांना दाखवलं. तेव्हा त्यांना वाटलं की आता जो आंदोलन आहे पण ह्या आंदोलनच्या आधीपासून या माहूलच्या लोकांना परत शिफ्टिंग केलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह या शासनाचा, रिपब्लिकन पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि जवळजवळ माननीय मुख्यमंत्री या संबंधी येणाऱ्या 10-15 दिवसाचा आज त्याचा निकाल देईल आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत सकारात्मक अशा प्रकारचा उत्तर मला दिलेलं आहे. आणि म्हणून संविधान शक्ती मेळावा असो किंवा आंबेडकर चळवळीचे समाज असो, आठवले साहेब आणि आम्ही एकत्र आल्यानंतर आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबई MMR विभाग आणि महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्ही एकत्रपणे संविधानाचा सन्मान कसा वाढेल, बाबासाहेबांचे विचार देश पातळीवर असतील, शेवटचं व्यक्तीपर्यंत कसं पोहोचेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परत एकदा या संविधान शक्ती मेळाव्याचा आयोजन बदल गुरु साहेबांचा मी अभिनंदन करतो, सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. रामदास आठवले साहेब माझ्या मतदारसंघात आले त्यांचा मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र.